राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण भारतात 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी हा गांधी सप्ताह म्हणजेच कुष्ठरोग सप्ताह म्हणून पाळला जातो. या सप्ताहाचा उद्देश कुष्ठरुग्णांच्या सामाजिक, आर्थिक व वैद्यकीय या समस्या सोडविणे आहे. तरी या सप्ताहाची सुरुवात पनवेल येथील लोकमान्य नगर गणेशवाडी येथे झाली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी उदय ठक्कर, प्रतिभा काथे, अशोक आंबेकर, संजय जाधव, संजय पवार, राजेंद्र वानखेडे, मिलन आंबेकर, रंजना चव्हाण उपस्थित होत्या. खरोखर आपण भाग्यवान असं समजू की आपल्याला पहिला जो देवदूत मिळाला तो बाबा आमटेंच्या वतीने आपल्याला आपल्या महाराष्ट्र मराठी माणूस मिळाला, की जेणेकरून हा जो काय त्यावेळेस जो काय लेप्रसी कुष्ठरोग म्हणजे काहीतरी भयानक, तर त्या देवाने आपल्याला देवदूताने सगळ्यांना एकत्र घेऊन बाबा हे काहीच नाही मी करतो स्वतः डॉक्टर, म्हणजे त्यावेळी डॉक्टरसुद्धा घाबरत होते मला वाटतं की ट्रीटमेंट करायला, त्यावेळी ही व्यक्ती हा देवदूत आपल्या देशात जन्माला, तो महाराष्ट्रात होतला, महाराष्ट्रात माणूस होता. म्हणजे आपलं भाग्य असं की हे जे सगळं आपल्याला ह्या रोगापासून सहज अगदी आपण जवळ जाऊ शकतो किंवा जवळ जाऊ शकलो, तर त्यामुळे मी प्रथम आजच्या महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त बाबा आमटेंनासुद्धा या बाबतीत मी खरोखर धन्यवाद देईन की अशी व्यक्ती आपल्याला भेटल्या, अशा व्यक्ती साध्य आल्या, त्यामुळे आपण इथपर्यंत पोचू शकलो. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सकाळसाहेबांनी सांगितलं की त्यांना 30 पर्यंत हे कुष्ठरोग निर्मूलन करायचं आहे. खरोखर असा जो देशाचा पंतप्रधान ज्याने सुरुवातीपासून म्हणजे गोर गरीब तळा रसा तळातले पददलित असतील, शेतकरी असतील, यांचा विचार करणारा माणूस, पहिल्याच भाषणाच्या वेळी काय सांगितलं तर शौचालय बांधकाम, म्हणजे जगात सगळे आपल्या भारतीय लोक मोदीजींना वेड्यात कळत होते, अरे शौचालय पंतप्रधानांनी काय डिक्लेअर करतो तर शौचालय, आता काय डिक्लेअर केलं तर मला कुष्ठरोग काढून द्यायचं आहे, म्हणजे कोणासाठी काम करतात मोदी तर सर्वसामान्य दलित लोकांसाठी आणि सर्व जो पीडित शोषित आहे त्याच्यासाठी काम करणारं नेतृत्व कुठलं असेल तर मोदी. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं सांगायचं म्हटल्यानंतर पनवेलमध्ये काम करताना मला आणखी आदर आनंद वाटतो की आपले आमदार प्रशांतदा ठाकूर अतिशय म्हणजे ज्याला आपण लगेच हे करू की कुठलेही दुःख असेल, दर्द असेल तर त्या माणसावर पोचवल्यानंतर प्रशांतदा ठाकूर कधी गप्प असेल अशी व्यक्ती नाही आहे. म्हणजे असं आपल्याला लोकांशी बांधील असलेलं ज्याचं नेतृत्व आहे असे प्रशांतदा ठाकूर असतील, त्यांचे बंधू परेश ठाकूर नगरसेवक सभागृहात परेश ठाकूर असतील, महापौर असतील, आणि महत्त्वाचं सरकार याच्यातला माणूस कोण असा तर गणेशजी देशमुख असतील. मी मला आठवतं की आपल्या लेप्रसी बांधवांसाठी बाबा मी मागणी केली की आम्हाला 2500 मंथली त्यांना उत्पन्नाचं साधन आहे, त्यांना 2500 मिळावेत. कुठल्याही प्रकारचे आडेवेढे न घेता गणेश देशमुखांनी हा ठराव आणला, सभागृहांचे परेश ठाकूर असतील आणि आम्ही सगळ्यांना तो मान्य करून घेतला, म्हणजे 2500 चालू केलं आहे. त्यानंतर मागच्या महिन्याचं अशोक आंबेकर असतील आणि आमच्या संघटनेला पुन्हा मी धन्यवाद म्हणतो की मला सल्लागार म्हणून त्यांनी नेमलेलं आहे आणि अशी सेवा करण्याची जे काही संधी दिली त्यामुळे मी तुमचा आभारी आहे प्रथम. आणि हे जी घटना आम्ही ज्यानंतर आम्ही मागच्या महिन्यात गणेशजी देशमुखांना भेटलो की साहेब हे 2500 सुद्धा फार कमी पडतात, आणखी आम्हाला 5 टोटल 5000 पण करावा, तर त्यांनी मान्य केलं 5000 नाही पण नक्की मी तुम्हाला काहीतरी वाढवू देण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरच ह्याचा निर्णय घेतो. म्हणजे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, आमदार साहेब पॉझिटिव्ह आहेत, असं सगळं काही असताना आज आपल्याला ठाकरसाहेब असतील, कातेताई असतील, म्हणजे अशी समाजात काम करणारे लोक जर भेटलेले असतील आणि मिळत असतील तर निश्चितच हे 30 पर्यंत नाही तर सर मला तर वाटतं त्याच्या आधीच आपण हा जो आपला तुमचा जो काय समाजसेवा म्हणून करताय तो आपण जो 30 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलन करायचा होतो तर 30 च्या आतच होईल अशी मला निश्चितच शाश्वती वाटायला लागले.